यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांची दाणादाण उडवून दिले. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुमारे 2 तास पावसाने धिंगाणा घातला. शहरी भागातील संपूर्ण रस्ते जलमय झाले तर सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. ग्रामीण भागातही पावसामुळे ग्रामस्थांची त्रेधा तिरपिट उडाली. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने अनेक झाडं उन्मळून पडली तर रस्त्याशेजारी असलेल्या टपऱ्या देखील हवेने उडून गेल्या. तर शहरात अमृत योजनेच्या कामांमुळे असलेल्या खोदकामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. जालना जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव, कोलते, सावखेडा, पिंपरी, तळेगाव या परिसरात दुपारच्या सुमारास तब्बल 2 तास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर जाफराबाद तालुक्यातील हिवराबळी, बोरगाव, बोरी, चिंचखेडा, जानेफळ भागात तासभर पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावलाय. खरीप पेरणीसाठी आता जिल्ह्यात वेग येणार आहे, मात्र काही भागात अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी. मलंगड परिसरात पर्यटकांच्या उत्साहाला उधाण आलंय. एकीकडे पावसाची संततधार आहे तर दुसरीकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मलंगड परिसरातील डोंगरांवर तळीरामांच्या पार्ट्या झडू लागल्या. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी कालच मनाई आदेश लागू केले होते, मात्र तरी सुद्धा पर्यटकांनी या आदेशांना केराची टोपली दाखवत गर्दी केलीच. एकीकडे नद्या नाले ओसंडून वाहत असताना पर्यटक जीव धोक्यात घालून त्यांचा आनंद साजरा करतात, तर पोलीसही बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यांची ही भूमिका पर्यटकांच्या जीवावर बेतण्याची भीती आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली. वीज पडून एका शेतकऱ्याचा तर 2 बैलांचा मृत्यू झाला. या पावसामुळे धुळेकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. शिरपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली नसली तरी वीज पडल्याने मोठं नुकसान झालंय. या पावसामुळे धुळे तालुक्यात फिरण्यांना वेग मिळणार आहे. यवतमाळच्या पुसद परिसरात ढगफुटी सदृश कोसळलेल्या पावसानं शेतशिवारात अत्तोनात नुकसान झालं. पुलावरून वाहणाऱ्या पाण्यानं वाहतूक ठप्प झाली. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या दृष्टीनं केलेली मान्सूनपूर्व तयारी वाया गेली आहे. पपई आणि केळीच्या बागांमध्ये पाणीच पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा खाडी पुलावर वाहतूक कोंडी झाली. पावसामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं होती. शिवाय ससून नवघर इथं सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. महामार्गावर अनेक वाहनं वाहतूक कोंडीत अडकली आहेत. ठाणे, मुंबई आणि गुजरातला जोडणाऱ्या वर्सोवा पुलावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. महामार्ग प्रशासन वाहनांची कोंडी सोडवण्याचे प्रयत्न करत आहे. कोंढव्यामध्ये गुंडांचा धुडगूस, तलवारी नाचवत तसंच पिस्तुलं दाखवत जबरदस्तीनं दुकान बंद करण्यास भाग पाडलं. हॉस्पिटलच्या काचेची तोडफोड केली. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. परवाच्या दिवशी अर्थात सोमवारी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री उशिरा एकाला अटक करण्यात आली तर इतरांचा शोध घेतला जातोय. छत्रपतींचा विचार म्हणजे